उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सत्तेत सहभागी होताना अमित शहांशी झालेल्या गुप्त बैठका त्यावेळी त्यांनी घेतलेली खबरदारी याबाबत खुलासा केलाय आणि राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली. बघूया एक रिपोर्ट. अजित दादा वेषांतर आणि ऑपरेशन लोटस. सत्ता नाट्यावेळी शहांसोबत झाल्या 10 बैठका. वेषांतर करून अजित पवार गेले बैठकांना. अजितदादांनी सांगितला किस्सा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या सत्तेत सहभागी होताना कशा पद्धतीनं गुप्त बैठका झाल्या याचा किस्सा दिल्लीमध्ये पत्रकारांशी गप्पा मारताना सांगितला. अमित शहा यांच्यासोबत जवळपास दिल्लीमध्ये 10 बैठका झाल्या आणि या बैठकांना मास्क आणि टोपी घालून जात होतो असा खुलासा अजित पवारांनी केला. या बैठकांबद्दल अजित पवारांनी काय सांगितलंय एक नजर टाकूया. राज्यात सत्तेत सहभागी होण्यासाठी 10 वेळा दिल्लीत बैठका झाल्या. दिल्लीत अमित शहांच्या बैठकांना मास्क आणि टोपी घालून जात होतो. विमानाचं तिकीट अजित आनंदराव पवार ऐवजी ए पवार या नावानं काढलं. सर्व सहकारी आमदारांशी सल्लामसलत करून पावलं उचल. सर्व आमदारांचं हे म्हणणं होतं, मात्र काही आमदार आले नाहीत असं अजित पवार म्हणाले. तर शिंदे अजित पवार हे राजकीय फिरता मंच आहेत. महाराष्ट्राबाबतचं कपट आधीपासूनच सुरू होतं अशी टीका संजय राऊत यांनी अजित पवार आणि शहांच्या छुप्या बैठकीवर केली आहे. तर राऊतांच्या टीकेवर तटकर यांनी पलटवार केला. 2019 साली राऊतांनी महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी पवार आणि काँग्रेसचं दार झिजवलं. त्यावेळी युतीला जनतेचा कौल असताना छेद दिला ते कपट कुणाचं होत असा सवाल तटकर यांनी विचारलाय. पुढे घालून फरक्याप घालून तोंडाला मुखवटे घालून बघा याचाच अर्थ असा यांचं राजकारण किंवा यांचं कपट महाराष्ट्रा संदर्भातलं हे किती आधीपासून सुरू होतं हे तुम्हाला आता हळूहळू हळूहळू स्पष्ट होत आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रित लढवली होती, त्यामुळे जनतेचा कौल त्यांच्या बाजूने होता. त्या जनतेच्या कौलला छेद कोणी दिला, मग ते कपट कोणाचं होतं याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं. अजित पवारांच्या वेषांतरावर बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवरही निशाणा साधलाय. पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला एकनाथ शिंदे वेश बदलून अहमद पटेलांना भेटायला जायचे असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. एकनाथ शिंदे हे आतापासून वेश बदलून जात नव्हते, तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अमित शहाला आपलं अहमद पटेलला भेटायलाही वेश पालटून जात होते. जेव्हा बीजेपीचं राज्य नव्हतं, केंद्रात काँग्रेसचं राजवट होती, तेव्हाही ते अहमद पटेल यांना कसे भेटायला जात होते हे पृथ्वीराज चव्हाण उत्तम प्रकारे सांगू शकतो. आम्ही कसं जातो याच्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा संजय राऊत ते फरची टोपी घालून त्या राहुल गांधीला भेटायला काश्मीरला जातोय ना. आता यांचे हृदय सम्राट राहुल गांधी आणि ती सोनिया मॅडम आहेत ज्यांचे देव बदललेले, ज्यांनी आपला नेता बदललेला, त्यांनी आमच्यावर टीका करण्याचं काही कारण नाही आणि त्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही. आम्ही जे जाऊ तो उघडपणे जाऊ, आम्ही जाऊ तो उघडपणे विरोधात जाऊ. आम्ही जे उठाव केला उघडपणे केला आणि छाती ढोकपणे तुमच्या छातीवर चढून आम्ही इकडे आलेलो आहोत. म्हणून आम्ही शिवसेना प्रमुखांचे जे विचार होते ते पायदळी तुडवण्याचा यांनी प्रयत्न केला. जे लाचारीने इतरांच्या दारात जाऊन उभे राहत आहेत, सिल्वर ओकला मुजऱ्या झाडणाऱ्यांनी आमच्यावर टीका करण्याचा त्यांना अधिकार सुद्धा नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी वेषांतर करून कशा पद्धतीनं ऑपरेशन लोटस राबवलं त्याचे अनेक किस्से आपण आतापर्यंत ऐकलेत. आता अजित पवार सत्तेत सहभागी होताना त्यांनी कसं वेषांतर केलं याचा किस्सा त्यांनी स्वतःच सांगितलाय. त्यामुळे राज्यातल्या राजकीय वेषांतराची आणि ऑपरेशन लोटसची चर्चा पुन्हा एकदा जोरदार सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.